आता समजा उद्या महाराष्ट्रात काही वाईट परिस्थिती आली तर व्हीप कोण अपॉइंट करणार? जयंत पाटील. गटनेता कोण अपॉइंट करणार? जयंत पाटील. साध्या सोप्या भाषेत हे जजमेंट आहे ना, हे जजमेंट ही आता पुढच्या काळासाठी गीता झाली. गीता हे सरकार अनैतिकरित्या एका नैतिक गोष्टीवर बसलेलं आहे, एका नैतिक खुर्चीवर बसलेलं आहे ज्याच्यातनं महाराष्ट्राला न्याय दिला जातो. त्या न्याय देणारी खुर्चीच जर सर्वोच्च न्यायालयाने ती न्याय नाही, ती अन्यायकारक खुर्ची आहे, त्याच्यातनं अन्याय झालेला आहे, त्या खुर्चीवर अन्याय झालेला आहे, इट्स इल्लीगल. मला वाटतं ह्याच्यातनं सगळ्यातनं बोध घेऊन आपल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण नैतिकतेचा कुठला आधार नसलेले एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे 50 खोक्यांचं राज्य चालू आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ही काही अपेक्षा करता कामा नये. ही लढाई तुम्हाला लढावीच लागेल. ह्या लढाईमध्ये आता मी काल जेव्हा चौकशी केली तेव्हा 3 अर्ज अध्यक्षांकडे त्यांचे टाकून झालेले आहेत शिवसेनेचे. ते असे अर्ज टाकतच राहतील आणि त्याच्यातलं एक अर्ज जुलैमध्ये जाईल की स्पेसिफिक टाईमलाईन ठरवून द्या आणि आम्हाला निर्णय द्या. आणि सर्वोच्च न्यायालय तो विचार करेल, कारण त्याच्यासाठी एकच माणूस त्यांच्याकडे जाईल, त्याच्यावरती काही जजमेंट क्रॉस बेस काही होऊ शकत नाही. त्यांना स्पेसिफिक पिरियड द्यावा लागेल, कारण का ते रिजनेबल पिरियड ऑफ टाईम जस्टिस नरिमननी ठरवून दिलेला आहे. दॅट हॅज टू बी रेफर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इन एव्हरी केस. मला वाटतं की हा निर्णय यायला साधारण ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत हा निर्णय आलेला असेल. मला वाटतं आपल्या मनातल्या जेवढ्या काही कल्पना हे होणार नाही असं होणार नाही असे काही संशय होते ते मला वाटतं संशय साफ झाले असतील. काही आपला एखादा प्रश्न असेल तर विचारा, मी त्याचं उत्तर देऊ शकतो. हे बघा, नैतिकतेच्या आधारावर धरलं ते अनवॅलिड आहेत, कारण मुख्यमंत्रीच नैतिकतेच्या आधारावर तिथे बसू शकत नाही, तो इल्लीगल आहे. आता हे आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की एक तर 50 खोके घेऊन त्याने आमदार फोडले, तेच 50 खोके आता वापरून ते सरकारमध्ये बसलेत. तेव्हा हे खोके सरकार जे या ह्याच्यावरती बसले त्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ह्याला न्यायालयाची मान्यता नाही, म्हणून तर ते म्हणतात आम्ही उद्धव ठाकरेंना परत खुर्चीवर बसवू शकलो असतो. याचा अर्थ ह्याच्या अलीकडे झालेल्या सगळ्या घटना ह्या अनैतिक इल्लीगल आहेत असं स्कूलवर सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्ट मत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने 9 महिने घेत का घेतले याच्याबरोबर बोलणारा मी काय मोठा न्यायाधीश नाही. एवढ्या तुम्हाला माहिती आहे का जज वकील कोण कोण होते? मुकुल रोहडगी, नंतर कपिल सिब्बल, म्हणे अभिषेक मनु सिंघवी साळवे, म्हणजे ज्या वकिलांची दिवसाला उभी राहायची फी ही 40 लाख आणि 50 लाख रुपये होते अशी फी वकील तिथे उभे होते. तेव्हा हे वकील आणि ते 5 जण ह्यांच्यात झाले. हे कसं आहे की हे ह्याचा अभ्यास करावासा वाटला मला. काही जजमेंट्स असे येतात ज्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला बरंच काय कळतं, कारण का ह्याच्यानंतर आता हे जेव्हा घेलं जाईल ह्याचा विचार अख्ख्या देशभर केला जाईल की असं जजमेंट आलेलं होतं आणि ह्या जजमेंटचा आता असर. आता समजा उद्या महाराष्ट्रात काही वाईट परिस्थिती आली तर व्हीप कोण अपॉइंट करणार? जयंत पाटील. गटनेता कोण अपॉइंट करणार? जयंत पाटील. साध्या सोप्या भाषेत हे जजमेंट आहे ना, हे जजमेंट ही आता पुढच्या काळासाठी गीता झाली. गीता इतकं स्पष्टपणाने इथे दिलेलं आहे. तेव्हा म्हणून मी मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित केलं होतं की पक्ष फोडणाऱ्यांना 10th शेड्यूल हे जागा दाखवतात. 10th शेड्यूल मध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे आणि नंतर या जजेसचं जे आतमध्ये त्याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की हे सगळं जर आपण मान्य केलं नाही तर 10th शेड्यूलचे दात म्हणजे जे टोकदार दात आहेत तेच आपण कापून टाकल्यासारखं होईल. जर 10th शेड्यूल शिल्लक ठेवायचं असेल तर
तर याच्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील, नाही तर या देशातली लोकशाही धोक्यात येईल असं या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तर हे जजमेंट इतकं हलकं घेणाऱ्यातलं नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, काही दिवसांपासून अध्यक्ष किंवा त्या पार्टीचे काही मोठे मोठे नेते असतात ते फार काही जास्त या जजमेंटवर बोलत नाही आहेत. कारण का हे जजमेंट राणेसाहेब ह्याच्यात कुठेही सर्वोच्च न्यायालयाने काही चुकीचं केलेलं आहे किंवा काही ओव्हरस्टेप केलं आहे काही नाही, त्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून निर्णय दिलेला आहे. कारण का ट्रायब्युनल आहे, ट्रायब्युनलला ऐकण्याचा अधिकार